नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती आता टेट झाल्यानंतर जे राऊंड झालंय, फेज वन झाली, फेज टू चालू आहे, त्यामध्ये काही राऊंड पण झालेले आहे आणि आता परत एकदा नव्याने ही जाहिरात येणार आहे पोर्टलवरती आणि नव्याने जाहिरात आल्यानंतर परत एकदा विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे जे अभियोग्यता धारक आहे अशा विद्यार्थ्यांना. पण प्रॉब्लेम असा आहे की एक GR येऊन गेला नुकताच आणि ह्या GR मुळे होतोय काय की बऱ्याच ठिकाणी जी व्हॅकन्सी आहे शिक्षक भरती व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी मात्र बिंदू नामोले पद्धतीने व्हॅकन्सी क्रिएटच होत नाही. त्याला कारण असं आहे नुकताच आलेला GR. मग ह्या GR मुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतो, भविष्यात जागा येणार की नाही, मग नुसतीच भरती प्रक्रिया तुम्ही राबवताय पण तिथे व्हॅकन्सी तेवढ्या आहेत का, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बघा, मी इथे प्रश्न टाकला आहे, हा GR काय आहे, भविष्यात या पदभरतीवरती याचा काही परिणाम होणार का, आता काय करावं लागेल आपल्याला याचा पण विचार आपण करणार आहोत. तिकडे जाण्यापूर्वी आता नुकतीच CTT आणि TET असे दोघंही पेपर अनाऊन्स झालेले आहे. सो त्या संदर्भातला एक सेमिनार नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी मी नाशिकला स्वतः मी घेणार आहे पेपर 1 पेपर 2 TET संदर्भातलं पूर्ण नियोजन कसं करायचं. सकाळी 11 वाजता 22 सप्टेंबरला रविवारी हे सेमिनार असणार आहे. उपाध्य क्लास बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी सेमिनार आहे. नवीन बॅच सुद्धा आपण 23 सप्टेंबरपासून ऑफलाईन इथे नाशिकमध्ये चालू करत आहोत. सो नक्की हजर राहा आणि सगळ्या बॅचेसवरती TET च्या बॅचवरती आणि TET ची पण बॅच आपली चालू आहे, त्याच्यावरती डिस्काउंट ऑफर चालू आहे सध्या. द्रोणा बॅच जी आहे तुम्हाला ही सामाजिक शास्त्राची बॅच आहे पेपर 2 ची, गणित विज्ञानची पेपर 2 ची बॅच आहे, पेपर 1 ची पण बॅच आहे आणि कम्बो पेपर 1 पेपर 2 ची पण बॅच आहे. तुम्हाला अपेक्षित असेल तर लगेच आपण घेऊ शकता. मग आता बघूया आपण हा GR काय सांगतो. या GR कडे तुम्हाला मी घेऊन जातो आणि GR मध्ये काय सांग थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा, हा GR आला आहे 5 सप्टेंबर 2024 ला आला आहे. बघा, म्हणजे रिसेंटलीच येऊन गेलेला हा GR आहे 5 सप्टेंबरला, आत्ताच येऊन गेला आहे. म्हणजे या GR मध्ये याचं हेडिंग आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक DED BED अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावरती नियुक्त करण्याबाबत. आता याच्याबद्दल ऑलरेडी मी सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे पण परत एकदा घेण्याचा उद्देश हा आहे की आता परत नव्याने जाहिराती येत आहे ना, त्या जाहिरातीमध्ये असं माहिती पडतंय, जे अभियोग्यता धारक आहेत त्यांनी पण माझ्यापर्यंत कॉल करून मला माहिती दिलेली आहे की सर काही जिल्ह्यांमध्ये काही झिडपीच्या शाळांमध्ये जागा असून सुद्धा भरल्या जाणार नाही, त्याला कारण आहे हा GR. कारण 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या बऱ्याचशा गावात आहे, बऱ्याचशा झेडपीमध्ये आहे. मग तिथे काय झालंय, आता कंत्राटी पद्धतीने जर भरती होणार असेल तर तिथे संच मान्यता किंवा तिथे व्हॅकन्सी क्रिएट होणार नाहीये आणि मग त्यामुळे त्या ठिकाणची जागा तशी कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे पण नव्याने टेट दिलेल्या विद्यार्थ्यांना मात्र जागा मिळणार नाही. हा अन्याय थोडक्यात आहेच असं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे हे GR जे ना कंत्राटी पद्धतीचे हे GR कॅन्सल केले पाहिजे. मागे पण याच्यावरती मी बरंचसं बोललेलो आहे, मागच्या वर्षात पण कंत्राटी पद्धतींनी सरकारने घोषणा केली होती आम्ही आता हे कंत्राटी पद्धतीने पदभरती करणार आणि परत एकदा हे छुप्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने हे GR काढले जातात आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट मला नक्की कळवा. आता ह्या GR मध्ये थोडक्यात अजून काय सांगितलं आहे बघा, इथे त्यांनी काय परमिशन कोणाला दिली, शासन निर्णय काय सांगतो बघा. इथे 20 किंवा बघा स्थानिक स्वराज संस्थांच्या बघा 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी 1 सेवानिवृत्त शिक्षक किंवा DED BED अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे असणार आहे. मला सांगा इथे DED BED धारक तुम्ही का घेताय. पहिले तर इथे शिक्षक भरतीची प्रोसेस चालू आहे, रखडलेली आहे. इथे ज्यांनी टेट दिले ॲटलिस्ट ते तरी तुम्ही विचार करा. तुम्ही हे तर नाहीच घ्यायला पाहिजे, तुम्ही खरं म्हणजे मुलांना संधी द्यायलाच पाहिजे पण ॲटलिस्ट इथे हे सेवानिवृत्त शिक्षक आणि हे घेण्यापेक्षा टेट जे विद्यार्थी आहे टेट झालेले अभियोग्यताधारक त्यांना संधी का देत नाही. दुसरं त्यांनी काय असेल ते लक्षात घ्या, सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहील. म्हणजे अशी पण बातमी समोर येते की कदाचित हे उमेदवार घेतल्यानंतर जर पटसंख्या 20 पेक्षा पुढे गेलीच नाही तर ह्या उमेदवार 70 वर्षापर्यंत तिथे शिक्षक म्हणून ते रुजू करणार का. हा पण चुकीचा निर्णय भविष्यात होऊ शकतो. बघा आता जर ते म्हणतात की आम्ही एवढे दिवस घेणार नाही एवढंच वर्ष घेऊ पण बघा ते 70 वर्षापर्यंत यांना जर कंटिन्यू केलं तर काय करायचं. मग हे एवढे DED BED धारक आहे अभियोग्यता धारक आहे त्यांचं काय करायचं. पुढे बघा काय असेल, त्यांनी राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले शिक्षक असावा. आता यांना तर द्यायलाच नाही पाहिजे, हा एकदम चुकीचा आहे. करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्या प्रकारची चौकशी प्रलंबित नसावी. सेवानिवृत्त शिक्षकाचा सुरूचा नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी 1 शैक्षणिक वर्षासाठी राहील असं म्हणता येते. 1 वर्षासाठी आम्ही घेतोय पण भविष्यामध्ये हे कंटिन्यू करणारच, आम्हाला खात्री तुम्ही असंच करणार आहात. नाही वाढली संख्या काय करायचं. या असे गोंधळातले GR जे काढलेत ना एकदम चुकीचे आहे.
एकदम चुकीचं. आता बघा इथे काय असेल, डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार, त्यांनी खूप चांगला शब्द आम्हाला मारलाय, तुम्ही बेरोजगार शब्द मारलाय, आहे जागा मग देत का नाही, बेरोजगार का शब्द लावून परत डीएड बीएड धारकांनी इथे देताय. चांगली आमचेच विद्यार्थी, हे पण विद्यार्थी आमचेच आहे, पण तुम्ही थोडे निकष व्यवस्थित लावा, त्यांच्याबद्दल आम्हाला आस्था आहेच पण निकष व्यवस्थित लावा. यात बघा काय सांगितलंय, सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. साहजिक नेहमीप्रमाणे तेच आहे, 70 वर्षापर्यंत यांना घेणार, मग टेट धारक त्यांचं काय करायचं बघा, यांना पण त्यांना पण तुम्ही योग्य न्याय द्या. डीएड बीएड अर्धधारक बेरोजगार उमेदवारांना करा बदलणे कन्नड दत्तावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशन सामावून घेण्याचे नियमित सेवेचे तर कोणते लाभ मिळणार नाही. यांना घेऊनही तुम्ही लाभ काहीच देणार नाही, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल सर आम्ही डीएड बीएड धारक आहे आम्हाला मिळते, ते मिळू द्या ना, कशाला करतात असं, पण लक्षात घ्या तुम्हाला हे जे अमाऊंट देणार आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त सुविधा वगैरे काहीच देणार नाही, भविष्यात तुम्हाला कंटिन्यू करणे असं पण लिहून देत आहे, करणार करू शकतात आणि करणार असं पण लिहून देतात. बघा हे सगळे काय, उद्या परत जीआर काढलं तर परत सगळं गेलं पाण्यात. लक्षात घ्या, सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल आणि काय सांगितलंय, दरवर्षी नूतनीकरण करता येईल, दरवर्षी करतील तुम्हाला, तुम्ही आयत्याच ठिकाणी राहणार आहे, तुमचं फक्त नूतनीकरण करा, हा पुढचं वर्ष करा, पुढचं वर्ष करा, फायदा काय होणार तुम्हाला हे लक्षात घ्या. तुम्ही मानधन किती देते तुम्हाला, 15,000 दरमहा मानधन तुम्हाला मिळेल, बरोबर, एकूण 12,000 तुम्हाला मिळणार. कोणते प्रशासकीय अधिकार नसतील, जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी यांच्याशी करारनामा करावा लागेल, बंधनपत्र हमीपत्र तुम्हाला द्यावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून वदवून घेणारे, लिहून घेणारे, अध्यापनाचे तास, सगळे नियम तुम्हाला टाकणार आहे आणि याच्यात तुम्हाला अडकून टाकणार आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टींना प्रॉब्लेम येणार. म्हणजे हे असं जर झालं तर भविष्यात अजून अडचणी येऊ शकतात. भविष्यात शिक्षक भरती नुसती टेट आणि टीईटी सीटीटी घेऊनच सोडून देणार, शिक्षक भरतीला जागाच मिळणार नाही, कुठून तुम्हाला जागा देतील ते, असं जर चाललं तर बघा. आता रिसेंटली कॉल आहे, अहमदनगर जिल्ह्याचे कॉल आहे, काही नाशिक जिल्ह्यातल्या तालुक्यांमधले कॉल आहेत, काही इतर जिल्हे आहेत, सातारा जिल्हा पण त्याच्यामध्ये आहे, बुलढाणा हिंगोली जिल्हे पण, तिथले पण अभियोग्यता धारकांचे कॉल आहेत. इथे गेल्यानंतर त्यांना असं समजतंय, शिक्षण अधिकारी सांगतात की आमच्याकडे ज्या जेवढे ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पटसंख्या 20 नाहीचे, त्यामुळे आम्हाला आत्ता जी भरती नव्याने भरती येते त्यामध्ये आम्ही जाहिरात देणारच नाही आहे. आता तुम्ही जर जाहिरात दिली नाही तर मग ही भरायची कशी शिक्षक, एवढे विद्यार्थी आहे, सरकार तर म्हणतं 65,000-40,000 जागा रिक्त आहे आणि परत तुम्ही हा जी आर पण काढतात, हे किती म्हणजे काय म्हणूया आपण, विरोधाभास आहे. एकीकडे सांगतात एवढ्या जागा भरायच्या, एकीकडे सांगतात की हा जी आर आहे, एकीकडे सांगतात की जी आर मुळे आम्ही पटसंख्याच आमच्याकडे नाही आहे, ऑलरेडी आमच्याकडे शिक्षक अतिरिक्त झाले. म्हणजे असं झाल्यामुळे काय झालं, एक शाळा आहे फॉर एक्झाम्पल, तिथे 20 मुलं आहेत, 2 शिक्षक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मग इथे अतिरिक्त झालं आमच्याकडे, त्यांनी सांगितलंय जी आरनुसार आम्हाला एकच शिक्षक इथे ठेवायचा आहे, एक तर हा अतिरिक्त झाला, याचं काय करायचं, हा आमच्याकडे प्रश्न आहे उलट म्हणतात. म्हणजे अतिरिक्त आहे असं शिक्षण अधिकारी सांगताय त्या जिल्ह्यामधले, असं जर असेल तर एकदम चुकीचं होणार आहे. सो सगळ्यांना याच्यावर तर आवाज उठावा लागणार आहे, सगळ्यांना परत एकदा मागच्या वर्षी आपण याच्यावर आवाज उठवला होता, सगळ्या माध्यमातून आवाज उठवला आणि कंत्राटी भरती बंद करा सरकारला आपण ठणकावून सांगितलं, आणि सरकारने मागच्या वर्षी सांगितलं पण की यापुढे आम्ही घेणार नाही कंत्राटी भरती. परत एकदा अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने हे जे चाललंय ना त्याला आळा घातलाच पाहिजे, यासाठी सगळ्यांना आपल्याला संघटित व्हावं लागेल. याच्यावरती इग्नाइट अकॅडमी पण विचार करते, थोड्या कालावधीनंतर आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं आहे. या संदर्भातला आपला टेलिग्रामचा ग्रुप पण आहे, खाली डिस्क्रिप्शन टेलिग्रामचा ग्रुपची लिंक दिली आहे, तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊन जा, तिथे आपण सगळे विचार करतोय आणि याच्यावरती नक्कीच तोडगा काढू आणि एक मोठं आंदोलन या सोशल मीडियाच्या माध्यमातून उभं करू. त्यानंतर काही विद्यार्थी असतात जे विद्यार्थी नेहमी आपल्याला फॉलो करतात, त्यांना मी सांगेल कसं करायचं काय करायचं. डीएमसीला आपण केलं, त्यानंतर आता टीईटीला पण काही गोष्टी आपण करून घेतल्या, सेम त्यासाठी पण कंत्राटी भरतीच्या या संदर्भात आपण विचार करतोय की एक मोठं आंदोलन उभं करायचं. त्यानंतर शिक्षण सेवक कालावधी संदर्भात सुद्धा आपण विचार करतोय, शिक्षण सेवक या कालावधीत त्यांना शिक्षण सेवक ठेवायचं की पूर्ण शिक्षक म्हणून त्यांना रुजू करावा, यावर सुद्धा आपला विचार चालू आहे. एक ठोस ड्राफ्ट बनला की तुम्हाला मी शेअर करतो, याच्यावर नक्की विचार करूया आपण. तुर्तास मी थांबतो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल, या जी आर बद्दल कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.